बालक पालकला मिळालेल्या तुफानी यशानंतर रितेश देशमुख येलो हा वेगळ्या पार्श्वभूमीवरील चित्रपट घेऊन येत आहे. तसंच लय भारी या सिनेमात रितेश स्वतः प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याच निमित्तानं त्याच्याशी केलेली खास बातचीत. पालक पालक नंतर येलो नावाचा तुमचा दुसरा सिनेमा येतो आहे, त्याच्या प्रोमोला चांगला रिस्पॉन्स देखील मिळतोय. नाव काय तुझं? स्वतःच नाव सुद्धा अजून तिला सांगता येत नाही. सर्वप्रथम येलो हा बालक पालक नंतर येतो, अतिशय स्पेशल चित्रपट आहे आणि चांगला चित्रपट असं मला वाटतं. परंतु प्रोमो कट केला, त्यामुळे एक्स्ट्रॉर्डिनरी रिस्पॉन्स आम्हाला प्रोमोला मिळालेला आहे. त्याचं आता प्रमोशन सुरू होईल, त्यानंतर लय भारी घेऊन होतो ज्यात मी काम करतोय, निशिकांत काम डिरेक्ट करतात. आणि एक वेगळा मराठी चित्रपट असेल लय भारी, जसा जेवढा वेगळा येलो आहे तेवढाच वेगळा लय भारी आहे. बंदीची गरज आहे आणि म्हणूनच तुझी तुला कॉम्पिटिशन वगैरे जमेल का? गौरी जंप, जो मुळात शून्यावर असतो ना त्याला हरण्याची कधीही भीती नसते. मराठी बरोबरच तुम्ही हिंदीतही फिल्म प्रोड्यूस करणार आहात, तर त्यातही असेच काही काही नवीन विषय तुम्ही हाताळाल काय ॲज अ कमर्शियल प्रोड्युसर म्हणून तुम्ही त्याकडे बघा? प्रत्येक चित्रपट कमर्शियल असलाच पाहिजे, पण विषय तुम्ही कुठलाही निवडा, चित्रपट इव्हेंच्युअली कॉमर्स म्हणून असतो आणि त्यात तुम्ही पैसे गुंतवता आणि तो चित्रपट कसा फायदेशीर राहायला पाहिजे, प्रत्येक चित्रपट त्या बजेटमध्ये त्याचा फायदा निघालाच पाहिजे असा प्रयत्न करा. थँक्यू थँक्यू. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकजसह कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.